सभागृह नेतेपदी निवड होताच कर्ली यांनी थेट माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे हे मुख्यमंत्री होताना केलेल्या विधानाचा उल्लेख करीत आपण तसं करणार नाही असं कर्ली यांनी म्हटलंय. महापालिकेच्या सभागृह नेतेपदी श्रीनिवास कर्ली यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश भाजपानं कर्ली यांच्या नावाचं पत्र सोलापूर शहर भाजपाला पाठवलं, त्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा झाली. कर्ली हे गेली 3 टर्म नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, परंतु पदभार स्वीकारताच त्यांनी थेट माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावरच अप्रत्यक्षरित्या टीका केली. मुख्यमंत्री झाल्यावर मी आता संपूर्ण महाराष्ट्राचा झालो असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं. त्याचा उल्लेख करत श्रीनिवास कर्ली यांनी मी सोलापूर सोबतच माझ्या वार्डाचा आहे असं सांगत थेट शिंदे यांच्यावर निशाणा साधला. सभागृहाचा सोलापूर शहराचा पक्ष नेता आहे आणि माझ्या वार्डाला सुद्धा मी न्याय देणार, नाहीतर शिंदे साहेबांचं वक्तव्यासारखं होईल. तुम्ही त्या पद्धतीने दाखवला जाल. मी आता मुख्यमंत्री ज्यावेळेस झाले होते त्यावेळेस शिंदे साहेबांनी म्हणले होते की मी सोलापूरचा नसून आज महाराष्ट्राचा आहे. मी सोलापूरचाच पण आहे, सर्वात प्रथम मी माझ्या वार्डाचा आहे. सभागृह नेतेपदी निवड झाल्यानंतर कर्ली यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याशीच बरोबरी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. गेल्या 5 वर्षांमध्ये सत्ता आल्यापासून भाजप आणि सेनेतील अनेक मोठ्या नेत्यांची जीभ घसरत असल्याचं दिसत आहे. आता सोलापुरातही ते लोण पसरल्याचं दिसतंय.